हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आंब्याचे पान कसे विणायचे ते शिकणार आहोत. चला तर मग, पानासाठी हिरवा रंग घेतला आहे, 4-ply लोकर आहे, 1.6 mmची क्रोशा हुक आणि एक सीझर. सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. पहिले 3 साखळ्या करायच्या आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्या अशा पद्धतीने. आता 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला. टोटल या रिंगमध्ये आपल्याला 6 खांब करायचे आहेत. पहिला 3 साखळ्यांचा खांब झाला आणि आता अजून 5 खांब करून घेऊ. हे बघा, 6 खांब झाले माझे करून. आता परत 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला आणि आता हे आपण जे बनवलं आहे ते टर्न करायचं आहे अशा पद्धतीने. आणि जो पहिला खांब जिथे आहे तिथेच दुसरा खांब करायचा आहे, म्हणजे पहिल्या गॅपमध्ये आपण 2 खांब केले, आता पुढच्या सगळ्या गॅपमध्ये 1-1 खांब करायचा आहे अशा पद्धतीने. आणि शेवटच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे आहेत, म्हणजे आपण पहिल्या आणि शेवटच्या गॅपमध्ये 2-2 खांब करत आहे, म्हणजे 2 खांब आपले आता एक्स्ट्रा झाले. पहिले 6 होते, आता 8 खांब झालेत. हे बघा, आता परत 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला. पट्टी टर्न करू आणि जिथं पहिला खांब आहे तिथेच दुसरा खांब करू. आता प्रत्येक गॅपमध्ये 1-1 खांब करायचं आहे. फक्त पहिले आणि शेवटच्या गॅपमध्ये आपण 2-2 खांब करत आहोत हे विसरू नका. आणि शेवटच्या गॅपमध्ये 2 खांब करू. पहिले 8 खांब होते, आता आपले टोटल 10 खांब होतील. परत 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला. पट्टी टर्न करायची आणि पहिल्याच गॅपमध्ये अजून 1 खांब करायचा आहे. आता प्रत्येक गॅपमध्ये 1-1 खांब. आंब्याचे पान विणायला खूपच सोपे आहे. या आंब्याच्या पानांचा उपयोग तुम्ही तोरण बनवण्यासाठी करू शकता. आता शेवटच्या गॅपमध्ये 2 खांब. पहिले 10 खांब होते, म्हणजे आता टोटल 12 खांब झाले. हे बघा, आता परत 3 साखळ्या. पट्टी टर्न करायची आहे आणि पहिल्याच गॅपमध्ये अजून 1 खांब आणि प्रत्येक गॅपमध्ये 1-1 खांब. आता शेवटच्या गॅपमध्ये 2 खांब. पहिले 12 खांब होते, आता आपले टोटल 14 खांब होतील. आत्तापर्यंत आपण खांब वाढवत गेलो, आता खांब कमी करायचे आहेत. 2 साखळ्या केल्या, पट्टी टर्न केली आणि आता दुसऱ्या गॅपमध्ये खांब करायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा, आता प्रत्येक गॅपमध्ये 1-1 खांब करून घ्या.
आता शेवटच्या दोन गॅपमध्ये कसं विणायचं ते बघा. पहिल्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डीसी करायचा, म्हणजे तो पूर्ण नाही करायचा, हे बघा दोनाचा एक नाही केला. दुसऱ्या गॅपमध्ये डीसी करायचा इनकम्प्लीट. आता सुईवर दोऱ्याचा वेढे घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढायचा, हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला विणायचं आहे. दोन साखळ्या केल्या, पट्टी टर्न केली, दुसऱ्या गॅपमध्ये खांब करायचं आहे अशा पद्धतीने. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. आता शेवटचे दोन गॅप उरलेले आहेत. पहिल्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डीसी अर्धवट खांब, दुसऱ्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डीसी. आता सुईव दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढलं, हे बघा आता थोडा पानाचा आकार येत चाललेला आहे. परत दोन साखळ्या, पट्टी टर्न करायची, दुसऱ्या गॅपमध्ये खांब करायचा. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करायचा. आता शेवटच्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डीसी, दुसऱ्या गॅपमध्ये सुद्धा इनकम्प्लीट डीसी आणि सुईव दोऱ्याचा वेढा घेऊन तिने लूपमधनं बाहेर काढलं. दोन साखळ्या, पट्टी टर्न केली, दुसऱ्या गॅपमध्ये खांब केला आणि प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करून घेतला. आता शेवटच्या दोन गॅपमध्ये पहिल्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डीसी, दुसऱ्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डीसी आणि दोऱ्याचा वेळा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढला, हे बघा. आता हे असं शेवटपर्यंत करायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.